जगभरातील विविध देशांच्या चलनांची माहिती लोकांना व्हावी, लहान मुलांमध्ये नाणी नोटा जमा करण्याचा छंद निर्माण व्हावा या उद्देशाने ठाणे जनता सहकारी बँकेत विविध देशातील नाण्यांचं आणि नोटांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यावेळी तब्बल 192 देशांच्या नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. या अनोख्या प्रदर्शनाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील वडाळा इथे राहणाऱ्या संजय जोशींच्या धाकट्या भावाला नाणी जमा करण्याचा छंद. त्यातच 1983 मध्ये घराची साफसफाई करताना संजय जोशी यांना पोटमाळ्यावर दुर्मिळ नाणी सापडली. त्यानंतर त्यांनाही नाणी जमा करण्याचा छंद जडला. 25 वर्ष अथक प्रयत्न करून तब्बल 192 देशांच्या 900 अधिक नोटा आणि 4000 अधिक नाणी त्यांनी जमा केली. ठाण्यात TGSB बँकेच्या ढोकाळी शाखेत हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. हॉबी कल्टिवेट व्हावा, ह्याच्या ह्या तीनपैकी एक जरी हॉबी कल्टिवेट झाला, कलेक्शन ऑफ नोट्स, कलेक्शन ऑफ कॉइन्स किंवा कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स, तरी हे मी माझ्या दृष्टीने समजतं की एक माझा एक्झिबिशनचा जो स्मॉल जो माझा प्रयत्न आहे तोच हे झाला, सक्सेसफुल झाला. सुमारे 34 देशांच्या नोटांवर इंग्लंडची राणी एलिझाबेथ 2 छायाचित्र आहे. 34 देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. 55 अधिक देशांमध्ये 2 धातूंपासून नाणी बनवली जातात, तर 8 देशांमध्ये उभ्या आकाराच्या नोटा आढळतात. राणी एलिझाबेथ नंतर सर्वाधिक छायाचित्र सायमन बोलिव्हार यांचं असून इंडोनेशिया देशातील एका नोटेवर गणपतीचं चित्र आहे, तर गियानामध्ये स्टॅम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी करतानाचं चित्र आहे. मारिया मॉन्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटली देशाची नोट, एव्हरेस्ट शिखर काबीज केल्यावर सर एडमंड हिलरीचं छायाचित्र असलेली न्यूझीलंड देशाची नोट, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवलेली झिम्बाब्वे देशाची 100 ट्रिलियन डॉलरची नोट, अशा विविध नोटा या प्रदर्शनात आहेत. याशिवाय भारतामधील पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश राजवटीतील नोटा, 1978 मध्ये बंद झालेली 1000 रुपयांची नोट, 14 दिवस गव्हर्नर असलेल्या अमिताभ घोष यांची सही असलेली दुर्मिळ नोटही त्यांच्या खजिन्यात आहे. काही दुर्मिळ नोटांच्या फोटोप्रतीही त्यांनी संकलित करून ठेवल्या आहेत. बँक असा उपक्रम करते ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि स्तुत्यप्रिय गोष्ट आहे, कारण आपण फारसं परदेशात जात नाहीत, त्यामुळे आपल्याला त्या परदेशाच्या करन्सीबद्दल फारशी माहिती नसते, पण या निमित्ताने त्या करन्सीबद्दल माहिती आपल्याला कळली आणि न जाणे उद्या कदाचित योगसुद्धा येऊ शकतो बाहेरच्या देशात जाऊन ही करन्सी हाताळण्याचा. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं पुढे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रदर्शन भरवण्याचा जोशी यांचा मानस आहे. झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.